स्वतःची ओळख निर्माण व्हायला वेळ लागतो. खरं काही लोक पेशंटली त्या गोष्टीचा विचार काय म्हणजे वाट पाहतायत, काही जण प्रेक्षक आहे आणि काही लोक आताच नावं ठेवलं त्यांनी चालू केली. कारण मी जे सिनेमे करतो, मी जे पात्र घेतो, ते माझ्या वडिलांच्या सिनेमापेक्षा खूप वेगळे आहेत. सगळे जर इतिहास वाचत बसले तर तू घडवणार कोण? श्री प्रकाश वायंगणकर. तेजस्वी प्रकाश मराठी मराठी मुलगी आहे. रेडिओ सिटी 91.1 वर अभि आहे तुमच्या सोबत आणि शोचं नाव आहे हाऊसफुल. आपल्या स्टुडिओमध्ये आज कोण जोडलं गेलेलं आहे, तर अभिनय बेडे आणि संकेत माने आहेत, मूवीचे डिरेक्टर मन कस्तुरे. मूवीचं नाव आहे आणि त्यात तेजस्वी प्रकाश सुद्धा आहे. म्हटल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. करण कुंद्रा नंतर हे नशीब जर कोणाच्या असं म्हणजे असं बहरून आलेलं आहे. प्युअर प्रोफेशनल रिलेशनशिप आहे आणि त्याच्यामध्ये करण आणि तिचं नातं वेगळं आहे, माझं तिथं मैत्रीचं नातं आहे. मूवीची कन्सेप्ट जेन झी एकदम की लव्ह रिलेशनशिप, गाय नेक्स्ट डोअर, त्याच्यानंतर श्रीमंताची मुलगी आणि मग त्यांचं झालेलं प्रेम, नंतर मग वेगळेच ट्विस्ट आहेत मूवीमध्ये. मला तुम्ही ऍज अ डिरेक्टर सांगा की ही स्क्रिप्ट जेव्हा तुम्ही वाचली किंवा ही जी स्क्रिप्ट तुमच्यापर्यंत आली, लिहिली गेली, तुम्हाला जो थॉट आला तेव्हा तुमच्या मनात काय होतं? तुम्ही आत्ताच्या जनरेशनला टार्गेट करत होता की कसं? जनरेशन असं टार्गेट नाही केलं. एक तर बऱ्याच ब्रेकअपच्या गोष्टी ऐकलेल्या मी, खूप गोष्टी ऐकलेल्या ब्रेकअपच्या मी, आणि त्यात तो एक थॉट आलेला की असं कोणाचं जर का ब्रेकअप झालं आणि त्यातून जर का कोणाचं लाईफ चेंज झालं अशा पद्धतीने, तर त्या माणसाचं काय होऊ शकतं? करेक्ट. सो तो थॉट होता आणि त्या थॉटवरती अख्खी गोष्ट लिहिली. आणि सी, जनरेशनचा मला नाही वाटत, कारण काय असतं ना, प्रेम लव हे खूप पूर्वीपासून चालत आलंय आणि ते खूप नंतर पण चालतच राहणार आहे. आणि आपण खूप इमोशनल माणसं असतो, आपले भारतीय खूप इमोशनल असतात, त्याच्यामुळे जनरेशनचा फरक नाही पडत. तुम्हाला प्रेम झालं की तुम्ही इमोशनल होता, ते कुठल्याही जनरेशनचा माणूस असतो. त्यामुळे प्रेमाची गोष्ट ही गोड असते आणि तेवढीच पचवायला पण जड असते. प्रेमाची गोष्ट गोड पण तेवढीच पचवायला जड असते. पुढच्या मूवीच्या टायटल नंतर आपल्याला टॅगलाईन मिळालेली आहे. कधी सुचला तू सांग की या मूवीमध्ये कस लागला असेल अभिनयाचा? अभिनयाचा आणि अभिनयाचा दोघांचा कस लागला असेल? एक तर असं आहे की माझ्या फक्त माझ्या अण्णावरचं प्रेशर नसून माझ्या नावाचा पण प्रेशर आहे. अभिनय आलाच पाहिजे तर नावच अभिनय. पण सी, कस लागला इन द सेन्स की ग्रोथ हवी होती संकेतला, ग्रोथ अपेक्षित होती माझ्याकडनं आणि मेच्युरिटी होती कॅरेक्टरमध्ये. कॅरेक्टर एका वेगळ्या सामाजिक पातळीचा आहे आणि ते माझ्या रिअलिटीपेक्षा वेगळं आहे. त्यासाठी वर्कशॉप करून, ते माइंडसेट तयार करून, या सगळ्या गोष्टी करून आम्ही ते केलं आणि आय फील खूप लोकांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आले मला ट्रेलर बघूनच. त्यामुळे आय थिंक कुठेतरी आम्ही ते अचीव्ह केलेलं आहे. सो सिरियस ग्राफ खूप होता माझी भाई फिल्म घेण्याचं. एक मोठं कारण असं होतं ना की फक्त रोमॅन्स 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 लव्ही डव्ही असं नव्हतं. त्याचे दुष्परिणाम कुठेतरी जेव्हा आपण काही गोष्टींमध्ये चुकीची पावलं उचलतो प्रेमामध्ये सुद्धा, तेव्हा त्याचे दुष्परिणाम होतात आपल्या बरोबर. त्याचा खूप वाईट दुष्परिणाम तुमच्यावरती आला तर तुमची स्थिती काय होते ते पण होतं. इंटेन्स, खूप इंटेन्सिटी होती त्या स्क्रिप्टमध्ये त्यावेळेला. सो ते वाचून मी खूप इंटरेस्ट झालो, त्यामुळे मी ती घेतली होती गोष्ट आणि ती अंगावर येण्यासारखी होती. सो मला वाटलं यार घेतलं पाहिजे म्हणे केलं पाहिजे. आणि मग याच्यासाठी, या रोलसाठी तुझं कॅरेक्टरचं नाव काय? सिद्धांत. सिद्धांत, या रोलसाठी तू स्वतःचा स्टडी केलास की दुसऱ्यांची? की माझ्या आयुष्यात अंधार आहे तर म्हणजे अरे कसं झालं? सध्या वेळ नाही मिळत आहे ना. अच्छा. गावात सध्या लॉकडाऊन सुटलाय आणि असं झालंय की यार काम करत राहायचं आपल्याला, परत बरं लागली नाही पाहिजे, त्यामुळे वेळ नाही मिळत तसा. पण हे जे कॅरेक्टर आहे ना ते असं आहे की चाळीत राहणार आहे, लोअर मिडल क्लास आहे, स्वतःच मोठं घर घ्यायचंय, चांगली नोकरी बघायची आहे, आईला तिथून बाहेर काढून त्याला मोठ्या घरात घेऊन जायचं, स्वप्न आहे, आयुष्यात प्रायोरिटीज आहेत, त्यामुळे प्रेम वगैरे ह्याच्यात सध्या त्याला पडायचं नाहीये. तर त्याचा तसा तसा थॉट आहे. ऍक्च्युली लोक प्रेम करून पण आपली स्वप्न पूर्ण करतात, नक्कीच करतात, पण काय काय लोकांचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते.
सो आणि शेवटी त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा येते तेव्हा त्याच्यामध्ये जी उथळपुथळ होते चांगली आणि वाईट सुद्धा त्याच्यावर ती गोष्ट आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्याला एकट्याला फेस करावे लागतात. करेक्ट. सो हे असं कधी माझ्या आयुष्यात कधीच घडलेलं नाहीये. सो ऑब्झर्व करणं, इकडे तिकडे बघणं, आपले मित्रांचे ब्रेकअप बघणं किंवा अजून इतर लोक असतात सो त्यांच्यामध्ये जे ऑब्झर्व करता येईल ते करून केलं. आणि तेजस्वी प्रकाश म्हटल्यानंतर मी ट्रेलरच्या खाली सुद्धा बऱ्याच लोकांचं वाचलं की त्यांचं म्हणणं होतं की मराठी ऍक्ट्रेस का नाही घेतली. तर माझाही हा प्रश्न आहे तुम्हाला की मराठी ऍक्ट्रेस का नाही घेतली. कुठली मराठी ऍक्ट्रेस नाही फिल्म मध्ये, सगळे मराठी आहेत. तेजस्वी प्रकाश वायगर तेजस्वी प्रकाश मराठी ऍक्ट्रेस, मराठी मुलगी आहे, मराठी मुलगी आहे. समजलं? वायगणकर आहे ती. समजलं? मुंबईची मुलगी आणि रत्नागिरीची येते. रत्नागिरी पण होतोय ना बऱ्याच लोकांचा असं गैरसमज होतोय ना, तिला मराठी कस काय इतकं छान येत आहे, ती तर हिंदी आहे. मराठी मुलगी मराठी आहे. अच्छा, ओके. सो तिच्यासोबत काम करायचा अनुभव कसा होता? मी तिच्या, आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो एक तर ती त्यावेळेस बिग बॉस ला नव्हती नव्हती गेलेली, नाही पत्रोळी खिलाडी फक्त केलेला. ओके. मी कास्टिंग पण पत्रोळी खिलाडी बघूनच केलेला. आणि त्यानंतर ती म्हणजे आताही माझ्यासाठी तर ती नॉर्मलच आहे, सगळ्यांना ते ट्रेंडिंग आणि स्टार वगैरे झाले असेल, बट माझ्यासोबत अभिनयासोबत आमच्यासोबत राहताना ती नॉर्मलच. आम्ही खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत, चांगला बॉन्डिंग आहे आमच्यासोबत. सो मला कधी तो फरक नाही पडत की ती आता केवढी स्टार झाली किंवा काय झालंय. माझ्यासाठी ती अजूनही तशीच आहे जी पहिल्या दिवशी मला भेटलेली तेजस्वी. करेक्ट. काही फरक नाही पडलाय. सो मूवीची स्टोरी मला तरी अशी वाटते की श्रीमंत घरची मुलगी, अभिनय बेटे जो म्हणजे त्या मूवीतला सिद्धांत एका चाळीत न येतो वगैरे, त्याचे स्वप्न, दोघांचं प्रेम होत, यात अचानक तो जेल मध्ये कसा जातो? त्यासाठीच आम्ही 4 तारीख ही ठरवली. मला हेच उत्तर हवं होतं म्हणून मी हा प्रश्न प्रेम केला. ऍक्च्युली एक तर ते श्रीमंत घरची मुलगी, गरीब घरचा मुलगा असं काही नाहीये. त्या दोघांचा इकॉनॉमिकल स्टेटस आहे पण त्याचा स्टोरीशी काही संबंध नाही. एक तर पहिली गोष्ट फक्त विचार करण्यामध्ये एक डिफरन्स आहे. अच्छा, ओके. हा कारण तुम्ही ज्या स्टेटसला असता त्या पद्धतीने विचार करता. सही. सो तो विचार तुमच्या गोष्टीला पुढे घेऊन जातो. सो तो विचार त्यासाठी इम्पॉर्टंट होता. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता त्यानंतरचा जो म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप जेवढ प्रेम करता, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते आणि त्या व्यक्तीबद्दलची एखादी गोष्ट जरी तुम्हाला खटकली ना तरी मग तुमच्यासाठी असं होतं की काय करू आणि काय नाही. आणि त्यानंतर जे तांडव वादळ निर्माण होतं आयुष्यात ते वादळ म्हणजे हरकत सगळी. पण अभिनय इंस्टाग्राम वरती एक रिसेंटली म्हणजे बरेच दिवस झाले त्याला मी एक पोस्ट बघितलेली आणि त्याचं म्हणजे मला तर अजूनपर्यंत अर्थ लागलेला नाही. मला प्लीज त्याबद्दल सांगशील म्हणजे जे अपकमिंग ऍक्टर्स आहे ऍक्ट्रेसेस आहे त्यांना त्याची काही मदत होणार आहे का, किंवा मग त्यांना प्लॅटफॉर्म वगैरे देत आहे की तुम्ही याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. लक्ष कला मंच ते काय आहे त्याच्याबद्दल? लक्ष कला मंच ही संस्था आम्ही स्थापन केली आहे कलाकारांसाठी, कलाकारांची. ओके. तर त्याच्यामधनं कलाकारांसाठी काही ना काहीतरी एक सामाजिक कार्य पण करायचं आहे पण त्याचबरोबर नवीन जी मंडळी आहे ज्यांना कला शिकायची आहे, ज्यांना ऍक्टिंग शिकायचं आहे, ज्यांना एडिटिंग शिकायचं आहे, ज्यांना दिग्दर्शन शिकायचं आहे, त्यांच्यासाठी एक इन्स्टिट्यूट सारखं पण काहीतरी स्थापन करण्याचं प्रयत्न चालू आहेत. एक वर्ष झालं त्याच्या वर्धापन दिनाला 26 ऑक्टोबर मागच्या वर्षी वडिलांचा जो बर्थडे पार्टी त्यावर आम्ही ती स्थापन केली होती, त्याचा वर्धापन दिन केला होता आणि आता पुढे त्याची अजून काही तयारी चालू आहे, काही गोष्टी अजून आम्ही पदरात पाडायचा प्रयत्न करतोय ज्या अर्थाने ती संस्था चांगल्या मोठ्या लेवलवर पोहोचेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या कलाकारांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल. खरं आणि खरंच खूप छान इनिशिएटिव्ह आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की खूप लोक कसं करतात की ज्यांची नावं झालेली असतात ते इन्स्टिट्यूट ओपन करतात आणि मोठे मोठे भल्या मोठे फीस ठेवतात पण गावाच्या मुलांना तिथून तशी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, त्यांना त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात, 20 लाख 2-3 लाख द्यायची पण त्यांना ते घेऊ नाही शकत. आणि इंजिनिअरिंग डॉक्टर असेल तर ठीक आहे माहिती तुम्हाला फिक्स जॉब मिळणार आहे, कोण तुम्हाला फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकण्यासाठी एवढे पैसे नाही देणार, एका मोठ्या घरातून आलेला आहात. तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की बाबा आपल्या लोकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि जेव्हा इंडस्ट्रीला चांगलं शिक्षण मिळतं तेव्हा इंडस्ट्री पण आपली ग्रो होते, त्यामुळे ते चांगलं शिक्षण जर मिळालं तर चांगलं होईल. आणि महाराष्ट्रात टॅलेंट खूप आहे, आपण जे इतर इथे इतके शोज बघतो, इतक्या गोष्टी बघतो, त्याच्यामध्ये जी मुले ती गावागावामधून आलेली असतात, एकांकिका नाटक करून ती त्यांचं पाया भक्कम करतात.
सो त्यांना अजून एक चांगली आणि इझी सोपा मार्ग त्यांच्यासाठी करण्यासाठी आम्ही स्थापन केलेला आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि जर इन फ्युचर सगळं सुरू झाल्यानंतर प्लीज तू तुझ्या इंस्टाग्राम वरती कॉन्टॅक्ट डिटेल्स पण शेअर कर. 100% नाही, आता सगळंच त्याचं हळूहळू अगदी मोठ्या लेवलला अजून करणार आहोत. जरा चालू आहे, बघू कसं काय होत आहे. खरंय, आणि हे लक्ष्मणचं स्वप्न जे आहे लवकरच पूर्ण होईल सोड. आणि खऱ्या अर्थाने तूही ते स्वप्न एका अर्थाने पूर्ण करतच आहे. तुला असं कधी वाटत का रे की मला फक्त असं टाइपकास्ट करण्यात आलंय की लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा? सी टाइपकास्ट त्याच्यात नाही, मला सी आहे तर आहे, तो फॅक्ट आहे. तर आता आपण काय करणार, स्वतःची ओळख निर्माण व्हायला वेळ लागतो. खरं, काही लोक पेशंटली त्या गोष्टीचा विचार काय म्हणजे वाट पाहतायत, काही जण प्रेक्षक आहे आणि काही लोक आताच नावं ठेवलं त्यांनी चालू केली. तर माझं त्यांना नेहमी हेच उत्तर असतं की तुम्ही जज करताय मला माझ्या वडिलांच्या पीक ला. खरं, जेव्हा त्यांचं वय 35-40 ला होते, मी आता 24 वर्षाचा आहे. त्यांच्या 24 वर्षी ते कसे होते तुम्हाला माहितीच नाही. बरोबर. सो ते जज करतात, पण माझ्या गोष्टी आता फरक पडणं बंद झालाय. कारण मी जे सिनेमे करतो, मी जे पात्र घेतो, ते माझ्या वडिलांच्या सिनेमापेक्षा खूप वेगळे आहेत. खरं, त्यामुळे माझे स्वतःचा ऑडियन्स निर्माण होतो हे मला माहितीये. खरं, सो त्या म्हणून त्या गोष्टी त्या नावाचा प्रेशर घेणं मी बंद केलंय. जबाबदारी आहे, नो डाऊट, बट उगाच त्याच्या प्रेशर मध्ये कशाला आपण राहायचं. खरं, तरी त्यांचं काम करून गेले तर आपण आपलं काम करायचं. बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने आपला एक जो छाप आहे तो पाडायचा प्रयत्न तू वेगवेगळ्या सिनेमांमध्ये करतोय. सगळे जर इतिहास वाचत बसले तर तू घडवणार कोण ना. सुरू झाली आज बॅटिंग. सही आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि मूवी बद्दल इतकी छान माहिती दिली, मामांबद्दल आपण इतक्या छान गप्पा मारल्या. आणि असाच छान तुझा पुढचाही मूवी येतोय त्याच्याबद्दलही ऐकून आहोत, त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा भेटूयात आपण. आणि नक्कीच मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी सुद्धा राहील जर तोपर्यंत कोणी भेटला मला तर.